का सकाळी ही सभा माध्यमांमध्ये होणार आहे. अखेर कोणती परवानगी मिळाली आहे मात्र काही खर तर नागपूरला पहिलेच ग्राउंडचा प्रश्न आहे. जे काही ग्राउंड होते त्या ग्राउंडला हेरिटेज म्हणून जाहीर केलं आणि कोर्टाने त्याच्यावर या पद्धतीचे कार्यक्रम घ्यायला मनाई केलेली आहे. जे ग्राउंड आहे त्याच्यावरही या पद्धतीची बंधन आणण्याचं पोलीस प्रशासनाकडून होत असेल. खरं तर हे सरकार महाविकास आघाडीच्या वज्रमुठ या सभेला घाबरतं काय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि त्या ठिकाणी भाजपच्या आमदारांच्या वतीनं हा कार्यक्रम होऊ नये याचा प्रयत्न सुरुवातीला झालाच, पण माननीय न्यायालयाने याच्यातला मधला मार्ग काढून त्या ठिकाणी या सभेला मान्यता दिली त्याबद्दल खरं तर न्यायालयाचं मनापासून धन्यवादच केला पाहिजे. आणि ही सभा निश्चितपणे जे नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीप्रमाणे घेतली जाईल. राहुल गांधी यांच्यावर पुण्यामध्ये खरं प्रश्न असा आहे की कुठून नितीन राऊत असतील किंवा इतर नेते नाराज असतील पाहायला मिळत आहेत, सर्वेला सुद्धा येणार शक्यता वर्तवली आहे कारण त्यांना विचारण घेताना त्यांना याच्यामध्ये जेव्हा या सगळ्या वज्रमुठ सभेचं जेव्हा प्लॅनिंग मुंबईच्या बजेट अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी ठरवलेलं होतं त्यावेळेसच त्या ठिकाणी त्या भागात कोण काय हे सगळं सांभाळेल आणि सगळ्यांना घेऊन चालावं अशा पद्धतीची भूमिका घेतली असेल. आणि तसं नितीन राऊतांचं म्हणत असेल तर मी स्वतः नितीन राऊतांशी बोलेल, पण असे कुठली नाराजी कोणामध्ये नाही. सभेला नाना पटोले गैरहजर राहिले पाहायला मिळाले होते, ह्या सभेला नाना पटोले असणार आहेत का काय मी आपल्याला लक्षात असेल. मी त्यावेळेस दिल्लीत होतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सुरतमध्ये होतो. आधी दिल्लीचं नेत्यांनी बोलवल्यानंतर दिल्लीला जाणं मला जरुरी होतं. त्या ठिकाणी अशोक चव्हाण साहेब, आमचे अमित देशमुख, आमचे बाळासाहेब थोरात हे सगळे आमचे मोठे नेते त्या ठिकाणी होते. त्यामुळे मी नव्हतो याचं त्या ठिकाणी कारण कुठलंही पुढे येत नाही. काँग्रेस या वज्रमुठ सभेमध्ये सगळीकडे उपस्थित राहणार. या बैठकीला नाही आम्हाला आता या वज्रमुठमध्ये कुठेही कपिल सिब्बलचं नाव आत्ता आलं नाही, पण मुंबईचे 1 मेला जेव्हा सभा होईल त्या ठिकाणी येतील. मला माहिती नाही की आमच्याकडून असं कुठलंही निमंत्रण नाही, पण आमच्या सहकारी पक्षाकडून कुठून गेलं असेल ते मला माहिती नाही. राहुल गांधीवर पुण्यामध्ये FIR नोंदण्यात आली आहे, ज्याप्रमाणे राहुल गांधी विदेशात जाऊन सावरकरवर वक्तव्य करतात, सावरकरांच्या नातूनही ते FIR करतात. बघा आता BJP जवळ खरं तर जनतेचे प्रश्न त्याच्यामध्ये सबसेल BJP सत्तेमध्ये फेल झालेली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये झालेल्या 1 महिन्यापासून घोषणाबाजी शिवाय शेतकऱ्यांना काहीच मिळालेलं नाही. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत्या, रोज अवकाळी पावसामुळे शेतकरी उभा व्हायला पाहतो पण त्यांच्या सगळ्या शेतामध्ये चिखल व्हायला लागलेला आहे. पण सरकार मुद्दामून शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करताना आपण पाहतो आहे, तरुणांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करताना आपण पाहतो आहे, गरिबी आणि महागाईकडे दुर्लक्ष करताना आपण पाहतो आहे. आणि या सगळ्या प्रश्नाला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचे मुद्दे उपस्थित करून त्यांना मी राहुल गांधी आहे हे मला या देशात मला म्हणायला अगर गुन्हा होत असेल तर आम्ही रोज म्हणू की आम्ही राहुल गांधी आहोत हे म्हणायला कोणाला लाज वाटायचं काही कारण नाही. पण मी सावरकर नाही आहे असं म्हणलं एवढंच त्यांना का त्यांच्या अंगलट येतं मला हे अजूनपर्यंत कळलं नाही. आणि मी सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे. आणि त्यावर जाऊन या पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग करून या पद्धतीचे गुन्हे दाखल करण्याची परंपरा ही महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. भाजपच्याच एका मंत्र्यावर महापुरुषाचा अवमान केल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान केल्याप्रकरणी एका तरुण आमच्या मित्रांनी
त्यांच्या तोंडावर काळीक फुगतलं तर पत्रकारांवरही कारवाई करण्यात आली, पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आणि खोटे गुन्हे दाखल केले गेले आणि माननीय हायकोर्टाने पोलिसावर 10,000 रुपयाचा दंड खोटे गुन्हे दाखल केलेला म्हणून केला। या पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये जे आज सरकार ईडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्या ईडीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू झालेले आहे, त्यामुळे हे काही नाविन्य नाही। प्रत्येक गोष्टीला पुढे जाण्याचं सामर्थ्य राहुल गांधीमध्ये आहे आणि सत्याच्या मार्गाने चालणं हेच राहुल गांधींचा खरा मार्ग आहे आणि सत्याचा मार्ग अवघड असू शकतो पण त्याचा पराजय होऊ शकत नाही ही भूमिका आहे। त्याच्यामुळे त्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून किती गुन्हे दाखल केलेत तर त्याचे परिणाम राहुल गांधीवर कुठलेही पडणार नाही। शरद पवारांना आज प्रश्न विचारण्यात आला, एक शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता, त्या प्रश्नामध्ये असं बोललं होतं की शरद पवार आणि भारतीय जनता पक्ष एकत्र जाणार का, अजित पवार अशा प्रकारचं सगळं एकत्र समीकरण मांडताय, परंतु त्या प्रश्नाला बगल दिला आहे, परंतु कुठे ना कुठे भाजप आणि राष्ट्रपती जवळीक पाहायला मिळतं। बघा, आम्ही आमचा विश्वास आहे की अजित पवार असतील की काय, ज्याचं आता चर्चा आपण माध्यमाच्या माध्यमातून ऐकतो आहे, असं कुठेही होणार नाही, हे भाजपसोबत जाणार नाही असा आमचा विश्वास आहे। मला दुसरा असा प्रश्न आहे की कुठेतरी महिला बालविकास मंत्री जी आहे, आता विधवा महिलांना त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी गंगा भागीरथी अशा प्रकारचा उल्लेख करावा, त्यांच्या नावाच्या पुढे असा प्रश्न पाठवणार आहे, कसं बघते आहे? बघा, नावानी सन्मान मिळत असेल तर बिलकुल केलं पाहिजे, पण अशा अनेक विधवा आहेत ज्यांना, आणि कोरोनाच्या काळामध्ये तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेक भगिनी आमच्या विधवा झालेल्या आहेत, त्यांना उभं करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी काही योजना सरकारने राबवल्या पाहिजे। नाव बदलल्यानं विकास होतं हे बीजेपीचं आता नवीन शब्दरचना त्यांनी आणलेली आहे, शहराची नावं बदलावा, योजनेची नावं बदलावा, आणि नावं बदलवून सन्मान मिळत असेल तर त्यांचं मत आहे, पण माझं मत असं आहे की नाव तर बदलवाच, पण त्यांच्या उत्थानासाठी सरकार काय करते याच्यावरची भूमिका सरकारने मांडली पाहिजे, नाही तर एकीकडे गंगा भागीरथी सांगायचं आणि तिच्याच कपाळाचं कुंकू पुसलं आहे आणि त्यांना त्याच कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं, शासनाची धोरणं आपल्याला पाहायला मिळतात, ही सगळ्यात मोठी हानिकारक आहे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। भाजपनं एकनाथ शिंदेबरोबर जो प्रयोग केला तोच आता राष्ट्रवादी बरोबर करत आहे असं म्हटलं जातं, याचं विधान देखील संजय राऊत। आता संजय राऊत आमचे मित्र, त्यांना फार गोष्टी कळतात, त्यांच्या नावातच संजय आहे, त्यामुळे तिकडे मैदानात काय चाललेलं आहे तसं पहिल्याच्या काळामध्ये धृतराष्ट्राला सांगणारा संजय होता तसं हे संजय आहे, त्यामुळे काय चाललेलं आहे त्यांना माहिती जास्त असेल, आम्हाला हे सगळं माहिती नाही। विरोधी पक्षनेत्यांची सगळ्याची बैठक दिल्लीमध्ये झाली होती, शरद पवारांनी त्या बैठकीत गैरहजर दाखवलं, कुठे ना कुठे शरद पवारला साईडलाईन करून आता एक नवीन समीकरण दिल्लीमध्ये तयार करण्याचा प्रयत्न करेल। एक बघा, ते नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्याबरोबरची मीटिंग आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खारगे साहेब आणि राहुल गांधींची बरोबर झाली आणि त्याच्यामध्ये पूर्ण देशातील सगळ्या आमच्या घटक लोक त्यांना काही बोललेलं नव्हतं आणि तिथं चर्चा झाल्यानंतर तिथून आता एक नवीन सुरुवात झाली आणि त्यांना UPA मुख्य समन्वयक घोषित केलं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी केजरीवालांची भेट घेतली आणि देशामध्ये जेवढे BJP विरोधातील दल आहेत त्यांना एकत्रित करण्याचं जबाबदारी काँग्रेस आणि नितीश कुमार साहेबांच्या माध्यमातून करण्याचं एक प्लॅन UPA माध्यमातून केलेलं आहे। UPA सगळ्या घटक पक्षांनाही सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्याची एक मोठी मीटिंग घेण्यात येईल आणि सगळ्या एक चर्चा त्याच्यामध्ये होईल आणि राहिलं शरद पवार साहेबांचा उल्लेख केला, ते UPA सदस्य आहेत, ते जेव्हा मीटिंग बोलवली जाईल तर त्याच्यामध्ये ते पण राहत। नाना भाऊ, याआधी वारंवार शरद पवार यांनी सगळ्या UPA नेत्यांना, घटक पक्षांना आणि विरोधी पक्षांना सोबत घेऊन बैठका घेतल्या, मात्र आता ती बैठकाची जबाबदारी नितीश कुमारवर देण्यात आली आहे का आता शरद पवारला साईडलाईन करण्याचा प्रयत्न? नाही, पवार साहेबांना, पवार साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांना साईडलाईन करून चालणार कसं, ते पण त्याच्यामध्ये राहते। हिंदी में जाएंगे भाऊ, सुधीर मुनगंटीवार ने कहा है कि अगर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी राष्ट्रवाद के मुद्दे पर हमारे साथ आती है
तो समस्या क्यों होनी चाहिए? ऐसे में कांग्रेस किस तरह से देख रही है, सीधे सीधा ऑफर दिया जा रहा है बीजेपी की तरफ से? देखो, किसी को जबरदस्ती किया नहीं जा सकता, लेकिन राष्ट्रवाद मुंगट्टीवार कौन सा बता रहे हैं? देश के मुट्ठी भर लोगों को, देश की जनता का पैसा लुटा कर देने का, उसको राष्ट्रवाद वो कहते हैं? कि चाइना ने अरुणाचल में जो कब्जा कर चुके हैं, लेह लद्दाख में कब्जा कर चुके हैं, खालिस्तानी पंजाब में घुस चुके हैं, उसको राष्ट्रवाद कहते हैं? राष्ट्रवाद का मतलब क्या है? राष्ट्रवाद का मतलब सक्षम भारत, और देश की सभी जनता खुशहाली रहे और अपना तिरंगा हमेशा फहराते रहे, उसको राष्ट्रवाद बोलते हैं। लेकिन आज देश की सीमाएं भी सुरक्षित नहीं है, मुट्ठी भर लोग देश के जो मित्रों हैं वो उनके पास पूरा देश का पैसा जमा हो रहा है, और सब ये चीजें जो है उसको अगर वो राष्ट्रवाद कहते हैं तो उन्हें राष्ट्रवाद की जो कल्पना वो जो बता रहे, पहले उन्हें स्पष्ट करना चाहिए कि कौन सी राष्ट्रवाद की बात कर रहे हो। एक रहा इसको किसके साथ जाना है, किसी को कोई जबरदस्ती तो कर ही नहीं सकते, लेकिन जबरदस्ती क्यों कर रहे हैं उसके पीछे का भी रीजन है। इस तरह का वक्तव्य आना, यानी आप एक तरफ से उनको लालच या धमका रहे हो, ये भी बात सामने आती है, तो ऐसे धमकाने से राष्ट्रवादी जाएंगे ऐसा मुझे नहीं लगता। नाना एक इम्पोर्टेंट चीज है कि एकनाथ शिंदे को लेकर आदित्य ठाकरे ने कहा कि ईडी मुझे गिरफ्तार कर लेगी, आप गठबंधन तोड़िए, इसलिए एकनाथ शिंदे दबाव में आके चले गए। इसी तरह का दबाव दिखाई दे रहा है एनसीपी के नेताओं पर भी डाला जा रहा है। आपको लग रहा है कि एनसीपी के नेता टूट सकते हैं या फिर दबाव बहुत ज्यादा है? देखो, मैं अभी हाल ही में सुप्रीम कोर्ट और हाईकोर्ट में जो कोई याचिका पूरे देश में ईडी के माध्यम ईडी के विरोध में जो जारी है, वो जो हम सुन रहे हैं, वहाँ पर ईडी के लोग किसी का नाम बताने के लिए, किसी नेताओं का नाम बताने के लिए मार रहे, उस लोगों को पकड़ पकड़ के, किसी के कान फट गए, कान के पर्दे फट गए, किसी को बच्ची स्कूल कॉलेज में जा रही है उसको देखे, तेरी बच्ची कैसे स्कूल में कॉलेज में जाएंगी वो हम देखेंगे, ऐसे ईडी के अधिकारी उनको धमका रहे। इस तरह का एक नंगा नाच नरेंद्र मोदी जी के सरकार के माध्यम से किया जा रहा है, देश में दहशत फैलाई जा रही है। तो आदित्य ठाकरे ने जो बात कही है इसमें जो भी आज अभी वो बातें सब तरफ मीडिया में आ रही है, जिसका आपके सांसद संजय सिंह ने जिस तरह से उसका प्रेस कॉन्फ्रेंस लेके सब चीजों को घटनाओं को बताया है, कैसे कैसे एफिडेविट कैसे कैसे कोर्ट में लोगों ने जाके बताया है, तो इसका मतलब है कि कहीं ना कहीं दाल में काला है। तो शिंदे के मैटर में जो आदित्य ठाकरे बोल रहे हैं तो कुछ तो भी वास्तविकता उनके पास होंगी, कुछ मालूमात होगी, उसके आधार पे आदित्य ठाकरे ने बोला होगा। नाना बीजेपी की तरफ से कहा जा रहा है कि उद्धव ठाकरे डरे हुए हैं और अपनी कल गए पवार साहब के पास और वहां जाके उनके पैर पड़े हैं, क्या कहना चाहते हैं बीजेपी की तरफ से? देखो, मुझे एक लगता है कि हम महाविकास अघाड़ी के जो कुछ हम लोग घटक है तो हम आपस में मिले तो क्यों मिले, हम आपस में नहीं मिले तो क्यों नहीं मिले, तो ये तरह की अफवाहें उड़ाने का बीजेपी का एक प्लान चालू है, और मुझे लगता है कि बीजेपी घबराई हुई है और घबराने के वजह से इस तरह का एतुपी बातें कर एक मनोरंजन वो कर सकते, लेकिन देश की राज्य की जनता को वो मूल इशू को जो डाइवर्ट करने की कोशिश जो बार बार कर रहे हैं उसका जवाब उनको बीजेपी को देना पड़ेगा। महंगाई कब कम करोगे, किसानों को मदद कब देंगे, एक महीने से घोषणा की अभी तक किसानों को मदद नहीं मिली, आप युवाओं को नौकरी देने की बात करते हो, आपने जिस तरह से नौकरी के बारे में जो युवाओं को फंसाया है उसका जवाब आपको देना पड़ेगा। राज्य में गरीबी बढ़ती जा रही है, जो आनंद सिधा के मामले माध्यम से गरीबों को कहा कि हम आपको 14 अप्रैल तक हम लोग सबको आनंद सिधा देंगे, अभी तक आनंद सिधा गरीबों को मिला नहीं, आखिरी पैसा इन लोगों ने क्या बीच में खा लिया क्या? यह सब सवालों के जवाब नहीं देने का कारण यही है कि इस तरह की बेतुका बातें कर लोगों को मनोरंजन आप कर सकते हो लेकिन जनता को फंसा नहीं सकते। राहुल जी सत्य के रास्ते से चल रहे हैं, सत्य
परेशान कर सकता है ये, लेकिन पराजित नहीं हो सकता। और राहुल जी सत्य के साथ है। राहुल जी ने कहा कि मैं सावरकर नहीं हूँ, मैं राहुल गांधी हूँ। अगर ये लाइन किसी को बुरी लगती है तो उन्हें वो लाइन के बारे में, और महाराष्ट्र में जहाँ जहाँ बीजेपी की सरकारें हैं वहाँ वहाँ ये सरकार के दबाव के माध्यम से प्रशासन को गुनाह दाखिल करने को लगा रहे हैं। आज सत्ता का जो मस्ती जो बीजेपी को आई है और जो मूल इशू को डाइवर्ट कर इस तरह की गलत गुनाह दाखिल कर हमारे नेता राहुल गांधी को जो परेशान कर रहे हैं, इसके परिणाम देश इनको भुगतना पड़ेगा। देश की जनता इनको वोट के माध्यम से इनसे बदला लेंगे। कर्नाटक में आज आप देख रहे हो, कर्नाटक में आज बीजेपी के कई मंत्री, माजी मुख्यमंत्री, कई एमएलए आज चुनाव लड़ने के लिए भी तैयार नहीं है, वो बगावत कर रहे हैं। अब बीजेपी में बगावत शुरू हो चुकी है। अब ये कोई ज्यादा दिन की सत्ता में नहीं है। जब तक सत्ता में है जब तक कितना गुनाह दाखिल करना है। अंग्रेज ने भी हमारे कांग्रेस के ऊपर उस समय ऐसे ही किया था, लेकिन आखिरी अंग्रेज को भी देश छोड़ के भागना पड़ा। आज राहुल जी को ये टारगेट कर रहे हैं, इसके परिणाम इनको भुगतने पड़ेंगे। देश की जनता राहुल जी के साथ खड़ी है और राहुल जी के ही साथ खड़े होकर अब देश को खड़ा करने का पूरा प्लान देश की जनता ने बना चुकी है। सर, राष्ट्रवादी जी सध्याची जी संशयाची भूमिका आहे असं वाटत नाही का, त्याच्यामुळे आघाडीवर काही परिणाम होईल असं वाटतं? नाही, आम्हाला काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे। आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालणं हे आमचं काम आहे। त्यांची भूमिका संशयास्पद आहे असं आम्हाला म्हणायचं काही कारण नाही आहे। ते या महाविकास आघाडीमध्ये राहतील असा आमचा विश्वास। आदित्य ठाकरेंनी जो गौप्यस्फोट केलेला आहे की एकनाथ शिंदे मातोश्रीवर आले आणि मला अटक करतील, आपल्याला भाजपबरोबर जावं लागेल असं त्यांनी म्हटलं, एक बघा आदित्य ठाकरे जे सांगतात त्याच्यामध्ये काही गोष्टीचे सत्यता राहू शकतं। कारण की कालच आपचे खासदार संजय सिंगनी जो काही मीडियाच्या समोर येऊन अनेक हायकोर्टाचे काही दाखले त्या ठिकाणी दिलेले आहेत, सुप्रीम कोर्टाचे दाखले दिलेले आहेत की अनेक राज्यांमध्ये ईडीची दहशत निर्माण करून एका कुटुंबाला तर असं केलं की तुझी पोरगी कॉलेजमध्ये जाते, तिला कशी कॉलेजमध्ये जाते इथपर्यंत धमकवण्याचं काम ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलं। एकाला तर त्याचे इतकं मारलं की त्याच्या कानाचे पडदे फाडून टाकले। आणि ही भूमिका सगळी कोर्टामध्ये सांगण्यात आलेली आहे। अशा देशातल्या विविध भागामध्ये ईडीच्या माध्यमातून एक दहशत निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदीचं सरकार करते आहे। एक तर जेलमध्ये टाकणार, नाहीतर तुम्ही दुसऱ्याची नावं घ्या, अशा पद्धतीचा दबाव आणण्याचं काम केलं जाते आहे। आणि हे वास्तविकता आता लोकांच्या समोर आलेली आहे। ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजी देशाच्या विरोधकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे काम करताय हे आता कितीतरी उदाहरण पाहिल्यानंतर लक्षात येत आहे। त्यामुळे आदित्य ठाकरेंनी जी काही भूमिका मांडली त्याच्यातली सत्यता त्यांना माहिती असेल, त्याच्यामुळे त्याच्या आधारावर ते बोलले असतील। नानाभाऊ, राहुल गांधी यांची फोनवर चर्चा झाली आहे, पुढच्या आठवड्यात तुम्ही मुंबई दिल्लीत जाणार आहे, त्या दरम्यान महाविकास आघाडीमध्ये ज्या काही अजित पवार यांची जी काही हालचाल आहे त्याबाबत त्या ठिकाणी चर्चा करणार आहात का? मला आमच्या पक्षाची रणनीती आम्ही त्या ठिकाणी करू। आमच्या सहयोगी लोकांचं जे त्या हाय लेवलवर ते त्या पद्धतीची ती मीटिंग होणार, त्यांच्यावरती चर्चा करतील। मला महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून जी काही पावलं आता आम्हाला उचलायची आहेत, संघटनात्मक पावलं असतील की आता येणाऱ्या निवडणुकीच्या तयाऱ्या असतील, याच्यावरच्या तयारीच्या बद्दलचं एक दिशा घेण्यासाठी ती मीटिंग राहणार आहे। आणि मला असं वाटतं की त्याच्यातूनच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षासाठी एक नवीन ऊर्जा महाराष्ट्रातल्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्यामध्ये आम्हाला यश मिळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।